पालघर जिल्ह्यात जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खेळाडूंसाठी राज्यस्तर गाठण्यासाठी संजीवनी ठरणार आहे. पालघर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा 2018 या स्पर्धेची सुरुवात बोईसर येथे विराज श्री राम सेंटेनियल शाळा कुरगाव या शाळेच्या भव्य आणि सुसज्ज अशा मैदानावर 7 सप्टेंबर 2018 पासून जल्लोषात सुरू झाली आहे. ही स्पर्धा 7, 8 आणि 9 सप्टेंबर अशा सलग 3 दिवस होणार आहे. या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण 14 शाळा सहभागी आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी टाटा स्टील कोल्ड रोलिंग वेस्ट प्लांटचे मुख्य उज्ज्वल देसाई उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात यावेळी खेळाडूंनी आपली सुरक्षितता सांभाळून कस लावून खेळावं असं सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावंत यांनी देखील उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विराज श्री राम सेंटेनियल शाळेचे मुख्याध्यापक सुखजित सिंग यांनी खेळाडूंना खेळाचे नियम आणि अटी लक्षात घेऊन खेळ खेळा, तसेच स्पर्धेचा आनंद घ्या असं सांगत मार्गदर्शन केलंय. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे खेळाडूंना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या संघाला प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य स्तरावरती तो जर का संघ खेळला तर 3,500 रुपयाची स्कॉलरशिप प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते, ती 1 वर्ष मिळते. शिवाय तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरती खेळल्याबद्दल काहीतरी प्रत्येक राज्य आपल्या आपल्या परीने तरेने किंवा आपल्या आपल्या परीने त्यांना काही ना काहीतरी बेनिफिट्स द्यायचं असते. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य SSC बोर्डाच्या थ्रू ते आपल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बेनिफिट्स देते. ते म्हणजे SSC बोर्डाच्या थ्रू त्यांना 25 मार्क त्यांच्या 10वीला आणि 12वीच्या गुणपत्रिकेत दाखवले जातात. शिवाय 11वीला ऍडमिशन किंवा FY BCom डिग्री लेवलवरती FY लेवलला ऍडमिशन मिळताना सुद्धा तुमच्या या सर्टिफिकेटचा विचार केला जातो. आणि आजकाल क्रीडा नैपुण्य जर का असेल तर विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता शारीरिक फिटनेस आजपासून मुलांना ठेवण्यात याच्यात सर्वात जास्त त्या शिक्षकांना त्याचं श्रेय जातं. माझं नाव पॅट्रिक जॉन डिसोझा, मी पालघर आनंद आश्रम शाळेतून आलोय. इकडे DSOची मॅचेस आहे Under-17, माझी टीम आली आहे Under-17ची. 14-17ची दोन्ही पोरं आहेत इकडे. आणि विराजची शाळा आहे, त्यांचे ग्राउंड फार चांगले आहे, त्यांनी मेल मेंटेन आहे. आणि मला वाटते ही मॅचेस जे कंडक्ट केले ते फार मस्त सिस्टमॅटिक केले. आणि माझे सर्व पोरांना शुभेच्छा आहे की मॅचेस ते चांगल्या प्रमाणात खेळतील. नमस्ते, मेरा नाम निलेश पंड्या है और मैं विराज श्रीराम सेंटेनियल स्कूल में एक्टिविटी कोऑर्डिनेटर के रूप में हूँ. और आज का ये जो कार्यक्रम है टूर्नामेंट वो हमने आयोजित किया हुआ है. यहाँ पे विभिन्न छात्र यहाँ पर खेलने के लिए मैदान में उपलब्ध है. और अगर ये जीतते हैं तो ये डिस्ट्रिक्ट लेवल मैच है, ये जिला स्तरीय स्पर्धा में आए हुए हैं. तो अगर जीतने पर ये स्टेट लेवल में खेलेंगे और साथ ही अगर ये उसमें मैच में जीतते हैं तो नेशनल लेवल कॉम्पिटिशन में भी जाएंगे. उन सभी को आए हुए छात्रों को सभी को हमारी तरफ से हमारे विद्यालय की तरफ से बहुत सारी शुभकामनाएं कर रहे हैं और उनसे बातचीत की है तो और वो हम ऐसे कई टूर्नामेंट हम यहाँ पे ऑर्गेनाइज कर पाएंगे. स्कूल के पास बास्केटबॉल का सिंथेटिक टर्फ है, टेनिस कोर्ट का सिंथेटिक टर्फ है, हमारे पास एक इंडोर स्विमिंग पूल है. सो इन सब की फैसिलिटीज हम लोग यहाँ के लोगों को बच्चों को स्कूल्स को एक्सटेंड करना चाहते हैं. तो मैनेजमेंट का ये पर्सपेक्टिव है हमेशा कि फैसिलिटीज बच्चे से बच्चों का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल हो. तो स्कूल इसमें प्रयासरत है और आगे हम लोग ऐसी इवेंट लगातार करते रहेंगे. माझं नाव ओमकार संजय चव्हाण आहे. मी इथं शाळेत तारापूर विद्या मंदिर या शाळेतून आलो आहे. इथं आज आमचे DSO मॅचेस कंडक्ट होतात आणि मला पण मोठं रोनाल्डो मेसी सारखं एक मोठं प्लेअर बनायचं. प्रतिनिधी रवी राठोड सह कॅमेरामन संजू पवार, NTV न्यूज मराठी, पालघर.